करत आहे मी सुष्मिता बेडजिरगे. आता पाहूयात आपण आजच्या ठळक घडामोडी. बातमी मोहळमधून. मोहळ शहरात हॉटेलमध्ये दारूसाठा जप्त. पोलीस अधीक्षक सातपुते मॅडम व अतिरिक्त पोलीस अधीक्षक झेंडे यांच्या आदेशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ शहरात कोरोना प्रादुर्भाव रोखणे कामी पेट्रोलिंग करीत असताना हॉटेल सागरमध्ये दारू विक्री होत असल्याचा संशय आल्याने सदरचे हॉटेल चेक केले असता हॉटेल सागरमध्ये 83,410 रुपये किमतीचा विना परवाना दारूसाठा सागर अनंत लेंगरे राहणार सुळेनगर मोहोळ व केशव बळीराम माळी राहणार मोहोळ यांच्या ताब्यातून जप्त केला. तसेच एक संशयितरित्या मिळून आलेली कार MH13DM9777 तपासली असता त्यामध्ये 7,680 रुपयाची विदेशी दारू मिळून आली. वाहतुकीकरिता वापरलेली कारची किंमत अंदाजे 13,50,000 रुपये. असा एकूण 13,57,680 रुपयाचा मुद्देमाल आरोपी सज्जन किसन चौरे राहणार पेनूर तालुका मोहोळ यांच्या ताब्यातून जप्त केला आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी 2 गुन्हे दाखल करून एकूण 14,41,090 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अशोक सायकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश देशमुख, पोलीस शरद ढावरे, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग जगताप, चालक शिवणे यांनी केली आहे. लाईव्ह महाराष्ट्रासाठी शहाजी चव्हाणसह बालाजी पोद्दार, मोहोळ, सोलापूर. नमस्कार, मी नीलम दिवे. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र. लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामला भेट द्या. तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.